नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चार नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसटी पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण ते कव्हर करून घेतो तर बघा डेली लेक्चर्स मध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतो ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत तर ते नोट डाऊन करून घेत चला कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला बेल बर आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात मेसूत इयल माझी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते असा तुम्हाला प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात hmm. पब्लिक अफेअर इंडेक्स ट्वेंटी मध्ये कोणत्या राज्याने मोठ्या राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक केरळ बघा पब्लिक अफेअर इंडेक्स दोन हजार वीस नुकताच जाहीर झालेला आहे ज्याच्यामध्ये मोठ्या राज्यांची त्याच त्याच्यानंतर छोट्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची जी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मोठ्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे केरळ दोन नंबरवरती आहे तमिळनाडू तर तीन नंबरवरती आंध्र प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो ते जर आपण छोट्या राज्यांचा विचार करायला गेलं तर छोट्या राज्यांमध्ये एक नंबरवरती आहे गोवा दोन नंबरवरती आहे मेघालया आणि तीन नंबरवरती हिमाचल प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार करायचं झाला तर एक नंबरवरती चंदीगड आहे दोन नंबरवरती पोंडिचेरी आहे तर तीन नंबरवरती लक्षद्वीप आहे तर हे देखील इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याचबरोबर बघा इकडे इंडेक्सवरती क्वेश्चन आलेला आहे तर अलीकडेच जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा केरळ बघा स्कू नीती आयोगाने स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स जो आहे तो अलीकडे जाहीर केलेला होता आणि त्याचबरोबर हेल्थ इंडेक्स देखील जाहीर केलेला होता या दोन्ही इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावरती केरळ आहे त्याच्यानंतर बघा गुड गव्हर्नर इंडेक्समध्ये तमिळनाडू एक नंबरवरती आहे डुईंग बिझनेस इंडेक्समध्ये आंध्र प्रदेश एक नंबरवरती आहे तर ॲनिमिया मुक्त भारत इंडेक्समध्ये हरियाणा या राज्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे विद्यार्थी मित्रांनो तर एवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात नुकत्याच अठ्ठावीसाव्या एजू हचन पुरस्कारासाठी कोणाला निवडले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पॉल जकारिया यांना अठ्ठावीसाव्या एजू हचन पुरस्कारासाठी निवडलं गेलेलं आहे आता हा एजू हचन पुरस्कार काय आहे ते पाहूया बघा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार जो आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार त्याचप्रमाणे केरळमधील साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे हा एजुथ पुरस्कार बघा मल्याळम साहित्यतील योगदानाबद्दल पॉल जकारिया यांना हा अठ्ठावीसाव्या एज्युकेशन पुरस्कारासाठी निवडलं गेलेलं आहे तर या पुरस्काराचं स्वरूप बघा पाच लाख रुपये सन्मानपत्र हे आहे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा अकिताम अच्युताम नमूत्री यांना अलीकडेच पंचावन्ना ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आणि यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे त्याच्यानंतर बघा नित्यानंद नाईक यांना उडिया मधील सर्वात साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार जो आहे सरला पुरस्कार यासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे तर सवाईसिंग शेखावत यांना राजस्थानमधील साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मीरा हा गेल्या वर्षी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय त्याचबरोबर जेवढा काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहतोय त्या जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असतील किंवा तुमच्या स्टडीमध्ये त्याचा यूज होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात एन एच डी सी म्हणजेच नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महिलांना डिजिटल कौशल्य पुरवण्यासाठी कोणत्या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन मायक्रोसॉफ्ट बघा एन एच डी सीनं काय केलेलं आहे महिलांना डिजिटल कौशल्य पुरवण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी केलेली आहे तर या भागीदारी अंतर्गत काय करण्यात येणार आहे बघा भारतातील जवळजवळ एक लाख महिलांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग जे आहे ते देण्यात येणार आहे बघा ही जी भागीदारी आहे ती वुमन एम्पॉवरमेंट किंवा ज्यालाच आपण महिला सशक्तीकरण म्हणतो याला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे आता ही भागीदारी एन एस डी सीने केलेली आहे तर एन एस डी सीची स्थापना बघा दोन हजार आठला झालेली आहे हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्लीमध्ये तर अध्यक्ष आहेत सध्याचे एम नाईक त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट बरोबर ही भागीदारी करण्यात आलेली आहे, आहे तर मायक्रोसॉफ्टची स्थापना बघा एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झालेली आहे तर संस्थापक बघा बिल गेट्स आणि पॉल एलन आहेत ज्याच्यापैकी पॉल एलन यांचं निधन झालेलं आहे हेडक्वॉर्टर आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये तर सीईओ आहेत भारतीय वंशाचे सत्या नडेला आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडेच कन्नड राज्योत्सव कोणत्या राज्यात साजरा केला गेला असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये अलीकडेच कन्नड जो आहे तो, तो साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही सगळ्यांनी राज्य पुनर्गठन पुनर आयोग ऐकलं असेल राज्य पुनर्गटन आयोग जो आहे तर बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला काय केलेलं होतं कन्नड भाषांची जेवढी काही क्षेत्र होती त्या सगळ्या क्षेत्र क्षेत्रांना एकत्र एक बनून मैसूर हे राज्य बनवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला ला या मैसूरलाच कर्नाटक हे नाव देण्यात आलेलं होतं आणि हा जो आहे तो हा राज्य पुनर्गठन आयोग आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा याच राज्यांमध्ये कन्नड राज्योत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो तर एक नोव्हेंबरला बऱ्याच राज्यांनी आपला स्थापना दिवस देखील साजरा केलेला आहे त्यापैकी एक राज्य तर कर्नाटक हेच आहे दुसरं बघा मध्य प्रदेश तिसरा आहे छत्तीसगड चौथा आहे पंजाब त्याच्यानंतर हरियाणा त्याच्यानंतर बघा केरळ ही जी सहा राज्य आहेत जी एक नोव्हेंबरला आपला स्थापना दिवस जो आहे तो साजरा करतात आता बघा इथे कन्नड राज्योत्सवचा जर उल्लेख आलेला आहे तर या राज्योत्सवाअंतर्गत राज्यात संगीत साहित्य शिक्षण आणि विज्ञान यासारख्या पंचवीस वेगवेगळ्या क्षेत्रात या, वेग 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 या लोकांना पुरस्कार जे आहेत ते दिले जातात विद्यार्थी मित्रांनो आता हा उत्सव जो आहे तो कर्नाटकमध्ये साजरा करण्यात येत आहे तर आता कर्नाटकबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात तर बघा कर्नाटकमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि हे आहे मॅपमध्ये कर्नाटक ज्याच्या शेजारील राज्य बघा गोवा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कर्नाटकला राज्याचा दर्जा एकोणीसशे छप्पन्नला मिळाला आहे त्याच्यानंतर राजधानी बघा ही आहे बेंगलुरू बघा बेंगलुरुमध्ये इस्रोचं हेडक्वॉर्टर आहे त्याचबरोबर भारतातील पहिलं गर्ल्स फुटबॉल अकॅडमी देखील बेंगलुरूमध्ये निर्माण करण्यात आलेले आहे आणि बघा कर्नाटक हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर राज्यपाल बघा श्री वजुभाई वाला आहेत मुख्यमंत्री श्री बी एस येडियुरप्पा आहेत जे की बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे चोवीस विधान परिषदेमध्ये पंच्याहत्तर लोकसभेमध्ये अठ्ठावीस तर, तर राज्यसभेमध्ये बारा मेंबर्स आहेत कर्नाटकचे भौगोलिक स्थिती बघायची झाली तर डी नुसार एकोणीसावा क्रमांक लागतोय त्याच्या आधीत केरळ पहिला बिहार छत्तीसावा आणि महाराष्ट्र पंधराव्या क्रमांकावरती येतो प्रमुख नृत्य प्रकार बघा यक्षगान हा आहे तर क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतामध्ये सहावा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतामधील पहिलं राज्य बघा राजस्थान हे आहे दोन नंबरवरती मध्य प्रदेश तर तीन नंबरवरती महाराष्ट्र आहे लोकसंख्येच्या बाबतीत आठवा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये पहिल्या नंबरवरती उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्या नंबरवरती महाराष्ट्र आहे प्रमुख नद्या बघा कावेरी कृष्णा तुंगभद्रा काबिनी इत्यादी आहेत आणि जोकचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे या धबधब्याची उंची जी आहे ती दोनशे त्रेपन्न मीटर इतकी आहे आणि तो शरावती नदीवरती आहे त्याच्यानंतर बघा जर राष्ट्रीय उद्याने बघायची झाली तर नगरहोल राष्ट्रीय उद्यान मधुमलाई अणशी बंदीपूर बनरघट्ट आणि कुंद्रेमुख ही काही प्रमुख राष्ट्रीय उद्यानं आहेत कर्नाटकमधली तर त्याचबरोबर बघा दक्षिण भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण जे आहे ते, ही ही ते, ते आगुंबे ज्याला द चेरापुंजी ऑफ साऊथ इंडिया असं म्हटलं जातं हे कर्नाटकमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर जर इथे सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांचा उल्लेख आलेला आहे तर बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आंबोली जे सिंधुदुर्ग मध्ये आहे आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे भारतामधील भारता जे की मेघालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन का काय ते पाहूयात अलीकडेच भारतातील प्रथम ई संसाधन केंद्र न्याय कौशलचे उद्घाटन कोठे झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन नागपूर नागपूरमध्ये बघा भारतातील प्रथम ई संसाधन केंद्र न्याय कौशल जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन भारताचे चीफ जस्टिस जस्टिस एस ए बोबडे यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे ई संसाधन केंद्र न्याय कौशल काय आहे ते पाहूया बघा भारतामधील जेवढे काही सुप्रीम कोर्ट आहेत राज्यातील जेवढे काही हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय आहेत किंवा जेवढे काही जिल्हा सत्र न्यायालय आहेत यांच्याद्वारे या ई संसाधन केंद्र न्याय कौशलमध्ये ई फिलिंग केली जाऊ शकते ई फिलिंग म्हणजे जेवढ्या काही तक्रारी आहेत त्या ऑनलाईन नोंदवल्या जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात नुकतेच कोणत्या राज्य सरकारने फटाके आणि फटाके विक्रीवर बंदी घातली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन राजस्थान बघा राजस्थान राज्य सरकारने लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसमुळे फटाके आणि फटाके विक्रीवरती बंदी घातलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच जगातील सर्वात मोठी जनगणना कोणत्या ठिकाणी चालू आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे त्या ठिकाणीच सर्वात मोठी जनगणना जी आहे ती होणार आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार चीन चीनमध्ये जगातील सर्वात मोठी जनगणना जी आहे ती सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता ही चीनमध्ये झालेली आहे तर चीनची राजधानी बघा बीजिंग ही आहे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग आणि चलन आहे तिथलं रेनबिन त्याचबरोबर जर करंट अपडेट बघायचं झालं आहे चीनबद्दल तर बघा लाँग मार्च फाईव्ह रॉकेट जे आहे ते चीननं सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे त्याचबरोबर ॲपस्टार सिक्स डी दूरसंचार उपग्रह देखील लॉन्च केलेला आहे चीनने आणि हा क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर बघा ई कचऱ्याचा सर्वात मोठा उत्पादक देश जो आहे तो चीन आहे तर बघा इथे कचऱ्याचा उत्पादक देशचा उल्लेख आलेला आहे तर बघा अमेरिका हा जगातील सर्वात जास्त प्लास्टिक उत्पादक करणारा देश आहे त्याचबरोबर बघा चीननं डिजिटल करन्सी डी सी आणि ई पी जे आहे ती लॉन्च केलेली आहे तर आजच्या सेशनमधील ला आपला लास्टचा क्वेश्चन काय ते पाहूयात नुकत्याच कोणत्या भारतीय महिला रेसरने सिंगापूरमध्ये सलग तिसऱ्यांदा मिक्स मार्शल चॅम्पियनशिप जिंकला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन रितू फोगाट रितू फोगाट या भारतीय महिला रेसर आहेत ज्यांनी सलग तिसऱ्यांदा सिंगापूरमध्ये मिक्स मार्शल चॅम्पियनशिप जे आहे ते जिंकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण आयची संख्यात्मक साधने पाहिलेली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत भारतातील राज्य आणि त्यांचे प्रमुख नृत्य प्रकार तर बघा हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर हे नोट डाऊन करून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख नृत्य प्रकार आहे लावणी आणि कोळी नृत्य तर तमिळनाडूमधील भरतनाट्यम प्रमुख नृत्य प्रकार आहे केरळ बघा कथकली आंध्र प्रदेश कुचीपुडी आणि कोलत्तम पंजाब बघा भांगडा आणि गिद्दा तर गुजरातमधील गरबा आणि रास हे प्रमुख नृत्य प्रकार आहेत बघा उरिसामधील उडिसी ही नृत्य प्रकार फेमस आहे तर जम्मू काश्मीर रफ आसाममधील बघा बिहू आणि नाच हे प्रमुख नृत्य प्रकार आहेत बघा बिहू हा आसाममधील एक प्रमुख उत्सव देखील आहे हा पिकांचा उत्सव आहे तर बरेच वेळेला परीक्षेला विचारलं जातं तर हे नोट डाऊन करून स्टारमार्क करून ठेवा उत्तराखंड गरवाली मध्य प्रदेश कर्मा आणि चारकुला तर मेघालयामधील लाहो हा प्रकार फेमस आहे कर्नाटक बघा यक्षगान आणि हत्तारी तर मिझोरममधील खानतुम हा प्रमुख नृत्य प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा गोव्यामधील मंडो तर मणिपूरमधील मणिपुरी हा प्रमुख नृत्य प्रकार आहे आणि अरुणाचलमधील बार्दोछम हा प्रमुख नृत्य प्रकार आहे त्याच्यानंतर बघा झारखंडमधील कर्मा छत्तीसगडमधील पंथी राजस्थानमधील घुमर पश्चिम बंगालमधील गंभीरा तर उत्तर प्रदेशमधील कथक हे प्रमुख नृत्य प्रकार आहेत तर हे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपूर्णापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे सिक्युअर एस कोणी विकसित केलं आहे असं तुम्हाला विचारलेलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन भारतीय सेना इंडियन आर्मीने सिक्युअर फॉर इंटरनेट हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे हे एक मेसेजिंग ऍप्लिकेशन आहे जे अलीकडेच विकसित केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं लेक वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद